नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील पाठ अकरावा शायिस्ता खानाची फजिती या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शायिस्ता खानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला कंसातील पर्याय आहेत पुरंदर पन्हाळा शिवनेरी योग्य पर्याय आहे पुरंदर आ शायस्ता खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला कंसातील पर्याय आहेत शनिवार वाड्यात महालात पर्वतीवर योग्य पर्याय आहे लाल महालात ई औरंगजेब बादशहाने शाइस्ता खानाची रवानगी टिंबटिंब केली कंसातील पर्याय आहेत आसाममध्ये कर्नाटकमध्ये बंगालमध्ये योग्य पर्याय आहे बंगालमध्ये प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला उत्तर शाहिस्ता खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्याला आला आ शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले ई शाइस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर आज आपली बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाइस्ता खानाला भीती वाटू लागली प्रश्न तिसरा कारणे लिहा अ औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला उत्तर आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला आ शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला उत्तर युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ता खान घाबरला व ओरडत खिडकी वाटे पळू लागला प्रश्न चौथा घटना कालानुक्रमे लावा अ शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली आ शाहिस्ताखानाने खानाने लाल महालात मुक्काम ठोकला इ, शाहिस्ताखानाने खानाने चाकणचा किल्ला घेतला ई शिवरायांनी शाइस्ता खानाची खोड मोडली यातील योग्य कालानुक्रम आहे शाहिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला शाहिस्ताखानाने खानाने लाल महालात मुक्काम ठोकला शिवरायांनी शाइस्ता खानाची खोड मोडली शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या वहीत लिहून काढा